सगळे जीआर आमच्या काळात झाले मला देवेंद्रजींना अतिशय विनम्रपणे दोन तीन प्रश्न विचारायचे आणि याचं उत्तर देवेंद्रजींकडूनच मला अपेक्षित आहे त्याच्यामुळे देवेंद्रजी आपण मला जर ह्या गोष्टी समजून सांगितल्या तर मला वाटतं महाराष्ट्रालाही आणखीन स्पष्टता येईल देवेंद्रजी असं म्हणाले की शरद पवारांच्या काळातले हे निर्णय आहेत त्यांचा आशीर्वाद आहे आणि मी कधीच खोटं बोलत नाही तर मला देवेंद्रजींना प्रश्न विचारायचा आहे की ज्या काळातले हे निर्णय आहेत तेव्हा आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा नेतृत्व महाराष्ट्राचं करत नव्हते ते दिल्लीमध्ये मंत्री होते त्याच्यामुळे दिल्लीतून हे निर्णय त्यांनी घेतलेत का आणि त्यांच्याकडे सगळ्याचा प्रूफ आहे त्याचा प्रूफ त्यांनी द्यावा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की 5 वर्ष एक नाही त्यांचं डिमोशन व्हायच्या आधी 5 वर्ष सलग ह्या राज्याचे ते मुख्यमंत्री होते तेव्हा मग यांनी त्यांनी का नाही निर्णय त्यांना योग्य वाटले नाही जेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे त्यांच्या घशाशी यायला लागलं आहे चुकीचे निर्णय त्यांच्याकडून होत आहेत त्यांनी असेही केलं की उद्धवजींनी काही निर्णय घेतले उद्धवजींनी निर्णय नाही घेतलेले उद्धवजींनी निर्णय नाही घेतलेले त्याची अंमलबजावणी आणि सही देवेंद्रजी आहेत त्या सरकारमध्ये जसे त्यांच्याकडे कागद आहेत तसे आमच्याहीकडे कागद आहेत आणि त्यांना जर चर्चेला बसायचं असेल तर ते स्वतः व्यस्त असतील मी समजू शकते पण भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी अधिकाऱ्याबरोबर त्यांचा छोटा मोठा कार्यकर्ता त्याच्याबरोबर कुठेही तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही म्हणाल ती व्यक्ती त्याच्यावर मी या चर्चेला बसायला तयार आहे त्यांच्या आता अगदी अडचणीचा काळ आला आहे म्हणून देवेंद्रजींनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला आणि देवेंद्रजींना 2 प्रश्न विचारायचे की त्यांच्या इतकी माहिती मला नसेल आणि नसेलच खरं तर कारण का ते सरकारमध्ये आहेत पण GAD हे जे डिपार्टमेंट असतं ते मुख्यमंत्र्यांचं डिपार्टमेंट आहे आणि हे निर्णय कोणी घेतले तर ते लेबर डिपार्टमेंट मी घेतले तर जर लेबर डिपार्टमेंट आणि मुख्यमंत्र्यांकडे हे डिपार्टमेंट आहे तर डेप्युटी मुख्यमंत्री ह्याची प्रेस कॉन्फरन्स का घेते मुख्यमंत्री का घेत नाहीत आणि लेबर मंत्री का घेत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट मग ते म्हणतील मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री ही कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट नाही ती फक्त एक कॅबिनेट मिनिस्टरची पोस्ट आहे त्याच्यामुळे एवढं कॉन्स्टिट्यूशन मलाही समजतं त्याच्यामुळे काय अधिकाराने GAD डिपार्टमेंट हे मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराचं आहे आणि लेबर डिपार्टमेंटने हे घेतलेले निर्णय ह्याचं जस्टिफिकेशन देवेंद्र फडणवीस का देत आहेत ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे एक दुसरं ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट्स मागे शरद पवारांचा आशीर्वाद होता हे ते सांगतात आणि मला आणि एक छोटीशी त्यांना आठवण करून द्यायचे त्या सगळ्या सरकारांमध्ये जेव्हा जेव्हा ते शरद पवारांचा उल्लेख करतात त्या सगळ्या सरकारांमध्ये आज ज्यांच्या मांडी लावून आज श्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आहेत त्याच लोकांचे ते निर्णय आहेत कॅबिनेटमध्ये तेच होते त्याच्यामुळे बाहेर दुसऱ्यांना आरोप करण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये लेफ्ट राईट समोर जे बसतात ना त्यांच्याबरोबर चर्चा केली जास्त संयुक्तिक ते पुढे जाऊन असं देखील म्हणत आहेत की तुम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार आता जनतेची माफी मागणार का जर नाही केलं तर आम्हाला लोकांच्या जाऊन हे सगळं पुढे आणावं लागेल मी तर म्हणते देवेंद्रजी माफी मागू पवारसाहेब तर मुख्यमंत्री पण नव्हते त्या काळात उपमुख्यमंत्री मंत्री पण नव्हते केंद्रात त्याच्यामुळे देवेंद्रजी माफी मागो शरद पवारांची त्यांनीच मागितली पाहिजे खोटं देवेंद्रजी बोलत आहेत आम्ही तर बोलत नाही आहे आणि माझी त्यांना दुसरी विनंती आहे काल तर ठासून सांगत होते देवेंद्रजी की मी तोंड उघडलं तर दुसऱ्यांना ड्रग्सला मी एक्सपोज करणारे उसका क्या हुआ ड्रग्जवर बोलणार होता ना तुम्ही यार मी तर सांगितलं होतं देवेंद्रजी तुम्ही ड्रग्सच्या विरोधात आंदोलन करा तुम्ही ॲक्शन घ्या आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहू आम्ही तुम्हाला पूर्ण साथ देऊ मग ड्रग्जवर का नाही बोलत आहेत आरक्षणावर का देवेंद्रजी बोलत नाहीत ड्रग्जवर काही बोलले नाहीत आज आरक्षणावर काही नाही बोलले फक्त ह्या कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टमधल्या ही फायनल केलेल्या ज्या एजन्सीज होत्या त्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या होत्या त्या आम्ही नाही फायनलाइज केल्या तुम्ही केलेल्या आहेत देवेंद्रजी त्याच्यामुळे देवेंद्रजींनी माफी मागितली पाहिजे या राज्याची आणि रोज खोटं बोलतात हो मी तुम्हाला उदा आणि ते भ्रष्टाचाराबद्दल पण बोलले त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला 2 प्रश्न देवेंद्रजींना भ्रष्टाचाराच्याबद्दल बोलायचे देवेंद्रजी मी एक प्रांजळपणे तुम्हाला न्याय मागते महाराष्ट्राच्या वतीने 2 केसेसमध्ये सुरुवात आपण 2 करूया एक कोल्हापूरची केस आणि एक नाशिकची केस समरजीत घाडगे यांनी उत्तर दिलं पाहिजे की त्यांनी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने खूप आरोप केले एका व्यक्तीवर तीच व्यक्ती तुमच्या सरकारमध्ये आज आहे तीच व्यक्ती तुमची पालकमंत्री आहे
तर भ्रष्टाचारावर बोलताना मला असं वाटतं मला देवेंद्रजींना आठवण अमित शहांची करून द्यावी लागेल, कारण का अमित शहाजी म्हणतात जेव्हा तुम्ही एक बोट समोर दाखवता तेव्हा तीन बोटं तुमच्याकडे येतात, हे अमित शहाजीच पार्लमेंटमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजी कोल्हापूरचा सांगा, समरजीत घाडगे जवाब दो, तुम्ही जे आरोप समरजीत घाडगे आणि भारतीय जनता पक्षाने आत्ताच्या त्यांच्या पालकमंत्र्यांवर केले, आत्ता जे पालकमंत्री आहेत ते जर खोटे असतील तर मग भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे की हो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर खोटे आरोप केले, आणि जर खरे असतील तर मग भ्रष्टाचाराच्या तुमच्या वॉशिंग मशीनचं काय करायचं ते महाराष्ट्राची जनता वाटच बघते कधी करायचं. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर, आणि हे जर खोटं असेल माझं कुठलंही बोलणं तर मी चर्चेला पुन्हा बसायला तयार आहे. आणि जर भ्रष्टाचाराच्याबद्दल जे देवेंद्रजी खोटं बोलले तर देवेंद्रजींनी महाराष्ट्राची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली. हा पहिला मुद्दा, कोल्हापूरची समरजीत घाडगेंची पहिला मुद्दा. दुसरा नाशिकचा मुद्दा, अंजली दमानिया. अंजली दमानिया गेले अनेक दिवस न्याय मागतायत. एक जी आर आहे जो देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, त्या जी आरमध्ये ॲक्शन घ्या म्हणून असं जी आर म्हणतो असं अंजली दमानिया तुमच्याच चॅनलवर म्हणलेले आहे, तुमच्याच चॅनलवर मी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे जर हा जी आर योग्य असेल तर देवेंद्र फडणवीसांनी नाशिकचा तो दुवा घेऊन ती ॲक्शन घेतली पाहिजे, आणि जर तो आरोप खोटा असेल, तो जी आर खोटा असेल, तर जो अन्याय त्या कुटुंबावर झाला, म्हणजे कोल्हापूरच्या कुटुंबावर अन्याय झाला असेल आणि नाशिकच्या कुटुंबावर अन्याय झाला असेल, तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. आणि जर नसेल तर मग तुम्हाला माहिती आहे देवेंद्रजी, मग भ्रष्टाचाराच्या विरोधात खोटे आरोप करायचे नाही. दुसरा प्रश्न असा की ते म्हटले आज कंत्राटी भरतीबाबत जे प्रेस कॉन्फरन्स आहे, पुढे अशा अनेक प्रेस कॉन्फरन्स घेऊ. मी त्याचं स्वागत करते, ते रोज घेतात पण लॉजिकल एंडलाच नेत नाहीत. काल ड्रग्जवर आज बोलणार होते ना, काय झालं त्याचं? सुषमा अंधारे बोलत आहेत तेव्हा त्यांच्याच सरकारमधले लोक एका महिलेला धमकी देत आहेत. ही भारतीय जनता पक्षाची तिथं संस्कृती आहेच भारतीय जनता पक्षाची, महिलांचा द्वेषच करतात भारतीय जनता पक्ष, आणि त्याची तुम्हाला 100 उदाहरणं देऊ शकते. त्याच्यामुळे सुषमा अंधारे एक महिला आहे म्हणून सत्तेत असलेले तुमचे मंत्री त्या महिलेला जर धमकी देणार असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही. सुषमा अंधारे या ड्रग्सच्या विरोधात आवाज उठवत आहेत, त्यांच्या मागे खंबीरपणे एक महिला म्हणून, एक आई म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी उभी राहणार आहे. त्याच्यामुळे आज देवेंद्र फडणवीसांनी पहिलं कालचं उत्तर द्यावं. काल ते म्हणले होते की आज ते ड्रग्सबद्दल आम्हाला क्लॅरिफिकेशन देतील, त्याचं काय झालं, ड्रग्जमध्ये ते तोंड उघडणार होते असं तेच म्हणले होते. त्यांचेच शब्द सांगते, मी असले शब्द वापरत नाही. त्याच्यामुळे देवेंद्रजी जवाब दो की तुम्ही ड्रग्ज प्रकरणाबद्दल आज बोलणार होता, त्याचं काय झालं? पुढची तुमची कंत्राटी भरतीबाबतची भूमिका काय असेल? नाही नाही, आमची माझं म्हणणं आहे सरकारने चर्चेला बसलं पाहिजे. नक्की काय या सरकारमध्ये चाललं काय कळतच नाही आम्हाला. एकतर हे ट्रिपल इंजिनचं सरकार जे आहे ते अतिशय 50 खोक्याचं सरकार आहे, त्याच्यामुळे या खोक्याच्या लोकांचं काय रोज चालतं, रोज प्रत्येक जण येऊन काहीतरी नवीन सांगतो. त्याच्यामुळे नक्की प्रशासनात काय चाललं आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे, हमी भाव मिळत नाही आहे, बेरोजगारी वाढते आहे, या प्रश्नांवर कोण उत्तर देणार? महाराष्ट्राच्या सरकारने उत्तर द्यायला नको. दारूची दुकानं वाढत आहेत, शाळा कमी होत आहेत, हेच आहे. छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा हाच आमचा महाराष्ट्र आहे, हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि ज्या पद्धतीने आता आरक्षणाबद्दल मला एक सांगा, काल दुर्दैवाने आपल्याच पैकी एका मुलाने, महाराष्ट्राचा एक सुपुत्र, त्यांनी कालच आत्महत्या केली ना, कालच आत्महत्या केली, त्याबद्दल देवेंद्रजी काय बोलले का? या राज्यातला एक सुपुत्र आहे, त्यांनी आत्महत्या केली, त्यांना ह्यांना वेदना वाटत नाहीत? नांदेडला एवढे लोक हॉस्पिटलमध्ये गेले, देवेंद्र फडणवीस गेले का? पालकमंत्र्याचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीला गेले चार्टर प्लेननी, पण नांदेडला त्या चार्टर प्लेननी त्यांना जाता आलं नाही. तिथे त्या 12 ज्या आया आहेत ना, त्यांची मुलं गेली आहेत, त्यांच्यासाठी त्यांना जायला वेळ नाही मिळाला. तो मुलगा परवा गेला, तो महाराष्ट्राचा सुपुत्र होता, त्याच्या आईचं दुःख, वेदना, तिचे अश्रू हे देवेंद्र फडणवीसांना दिसत नाहीत, ह्यांना फक्त राजकारण दिसतं. आणि स्वतःच्या जेव्हा अडचणीत येतात, कंत्राटीचं इतके दिवस का नाही बोलले? 25 त्यांचं सरकार आहे, 5 आधी होतं, मग का नाही हो बोलले? आत्ताच का सुचलं? याचा अर्थ त्यांच्या लक्षात आले, त्यांच्याकडून रोज चुका होत आहेत. ललित पाटील प्रकरणावरून जे 2020 त्यांना अटक करण्यात आली होती, त्याच्यानंतर त्याला MCR मिळवण्यासाठी ज्या तत्कालीन सरकारमध्ये जे कोण होते त्यांनी मदत केली असं देवेंद्र फडणवीस. हो पण कोणी केली सांगा ना, देवेंद्र फडणवीस जवाब दो.
मी वाट बघते, कालपासून ते आम्हाला सांगतात की ड्रग्सचं मी एक्सपोज करणार आहे, करा ते माझं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीसांनी पारदर्शकपणे कबूल केलं पाहिजे की त्यांचं गृह मंत्रालय फेलियर. ज्या पद्धतीने घटना होत आहेत, जालन्यामध्ये अमानुष पद्धतीने महिलांवर हल्ला झाला, मुलांवर हल्ला झाला, पुण्यामध्ये कोयता गँग चालली, चालले तरी काय या महाराष्ट्र, गृहमंत्रालय करतायत तरी काय या राज्याचे. ही इज अ कम्प्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री. तुम्ही आता आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, जरांगे पाटलांना जे अल्टिमेटम दिला होता 30 दिवसाचा, अवघे काही दिवस पुरले त्याबद्दल. नाही तो प्रॉब्लेम सरकार, नाही तो सरकारचा प्रॉब्लेम, आमचा नाही. विरोधक म्हणून त्यांना, विरोधक म्हणून नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्यांच्या ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्याच्या पूर्ण ताकदीने आम्ही ह्या सगळ्या समाजांच्या मागे आहोत. मग दिल्लीत असू दे किंवा राज्यात असू दे, आम्ही पूर्ण ताकदीने या सगळ्यांबरोबर आहोत. काल तुम्ही एक व्हिडिओ ट्विट केला होता, मुंबईत महिलांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला त्याबद्दल. नाही, मुंबईमध्ये महिला नाही, महाराष्ट्रात महिला सुरक्षितता हा खूप गंभीर विषय झाला, म्हणून तर मी हे गृहमंत्री फेल म्हणते ना. सातत्याने ज्या पद्धतीने महिलांचे हाल या राज्यात होत आहेत, किडनॅपिंग वाढलेलं आहे, रेल्वेमधली सुरक्षितता तुम्ही बघताय, पोलीस यंत्रणा कमी आहे, हे ट्रिपल इंजिन खोके सरकार करत आहे तरी काय. खोके त्यांच्या घरात भरले जात असतील, सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे. घरातली जेव्हा लेख सून मुलगी कामावर जाते, त्या आईला ती परत हिसतोवर तिच्या मनात किती वेलना होता त्याचा कधी कोणी विचार केला आहे? तिला किती चिंता वाटते तिची मुलगी बाहेर गेली याचा कधी विचार केला या ट्रिपल इंजिन खोके सरकारने? असंवेदनशील हे शिंदे सरकार आहे महाराष्ट्राचं. कंत्राटी भरतीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी माफी मागणार का? आणि माफी मागत नसेल तर आम्ही जनतेत जाऊन उघड करणार आहे हा सगळा प्रकार. मी त्याचं स्वागत करते, जरूर जा जनतेमध्ये, कारण ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते आज सरकारमध्ये बसलेले आहेत तेच तर लोक त्या सरकारमध्ये होते. शरद पवारांची तर सही नव्हती त्याच्यावर. त्याच्यामुळे कसं आहे, शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही. त्याच्यामुळे लोकांना, महाराष्ट्राची लोकं फार हुशार आहेत, यांनी किती शरद पवारांच्या नावावर एक खोटे आरोप केले ते नाही पडणार आहेत. कारण सगळे पक्ष कसे फोडले, कशी घरं फोडली, कशी लोकं जे त्याच काळात मंत्री होते त्यातले सगळे मंत्री आज त्यांच्याच बरोबर आहेत, त्या ज्या कॅबिनेटबद्दल ते बोलत आहेत मी माहिती काढणार आहे की कुठल्या कॅबिनेटला कुठला निर्णय झाला आणि त्या कॅबिनेटला कोण उपस्थित होतं. दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊ ते एकदाचं. शरद पवारांवर आरोप करतो, कारण का शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही, हेडलाईन होत नाही. 6 दशकाचा हा महाराष्ट्राचा वास्तव इतिहास आणि उद्या आहे. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आला, मी त्याचं स्वागत करते, करायलाच हवा होता, कारण का ती त्यांची चूकच होती. तुम्हाला आठवत असेल 1 वर्ष संघर्ष केला या देशाच्या शेतकऱ्यांनी, 3 काळे शेतकऱ्यांच्या विरोधातले 3 काळे कायदे केलं की नाही यूटर्न. हा या ट्रिपल इंजिन सरकारचा पहिला यूटर्न आहे. दर आठवड्याला 1-1 यूटर्न करायला लावू आम्ही, कारण का हे सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या विरोधातलं सरकार आहे, हे स्वार्थी सरकार आहे आणि हे अतिशय शेतकऱ्यांच्या महिलांच्या विरोधातलं हे ट्रिपल इंजिन खोके शिंदे सरकार आहे.